तर मित्रांनो याचा बरेच दिवस झालो व्हिडिओ बनवला नव्हता, मुद्दाम नव्हता बनवला, तब्येत थोडी जी खराब होती अजून बी खराबच आहे. गेले 10 दिवस झालं ट्रीटमेंट चालू आहे जी, ह्याला झायलोजिन वगैरे बरेचसे औषधे, मला आता नाव एवढे काही सांगता येणार नाहीत, परंतु टोटल डोस मिळून याचा 1000 रुपयाच्या जवळपास डेलीचा डोस चालू आहे. आज 9 ते 10 दिवस झालं ह्याची ट्रीटमेंट चालू आहे. याला लंपी जो आहे तो पूर्णपणे अंगावर पाहू शकता तुम्ही, गाठी वगैरे कुठंच नाहीत त्याला, अंगावर कुठंच गाठ नाही आहे, ते फक्त मानापाशीच थोड्याफार गाठी आहेत किंवा पोळी थोडीशी सुजलेली त्याची. आणि चारा पाणी एकदम त्याने 8 दिवसापासून बंद केलेलं आहे, एकदम म्हणजे काळी पण खात नाही. त्याच्या तोंडामध्ये पण आपण देऊन बघितले चारा तरी पण खात नाही. तर मित्रांनो याच्यासाठी जर काही उपचार असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही उपचार सांगा. आणि त्याची फिजिओथेरपी का कोणती म्हणते ती पण केलेली आहे. आणि जवळपास त्याला मेडिकल तर इतकं एक 10-11 हजाराचं तर मेडिकलच झालेलं आहे त्याला. कोणी म्हणलं तर मी इगली दाखवू शकतो, माझ्याकडे सगळे काय ते गोळ्या ज्या संपलेले आहेत, ते इंजेक्शन संपलेले आहेत, सगळं जमा करून ठेवलेलं आहे मी. इतका ट्रीटमेंट देऊन सध्या मित्रांनो तो चारा खात नाही, त्याच्या दाबाळावर सूज आहे. पहा तुम्ही दाबाळावरती पाहत असताना तुम्ही सूज आहे दाबाळाला. आणि पोळीच्या खाली हे पहा, इथं जिथं गोंडा दिसतोय तिथं सूज आहे थोडीशी. आणि गाठी जी आहेत त्या तिथून तेवढ्याच भागात आहेत, बाकी त्याचे पाय सुजलेले वगैरे नाहीत. हे पहा मागचे पाय पण नाही, पुढचे पण नाही, फक्त काय तर पोळीलाच थोडीशी सूज आहे आणि दाबाळावरती गाठी आहेत. आणि डोळ्यातून पाणी एक कंटिन्यू गाळतो आणि सर्दी पण झालेली मित्रांनो त्याला. पाहताय तुम्ही नाकातून पाणी एक गाळतो तो. आणि त्याची हीच कंडिशन आहे गेले 15 दिवस झालं. तर मित्रांनो मी इतका खूप परेशान आहे की विचारू नका. बरेच लोक गळ्यामध्ये ते नजरमाल लागू नये वगैरे म्हणून काहीतरी बांधतात, माझा आजपर्यंत कधीही भरोसा नव्हता ह्या गोष्टीवर, परंतु मला आज थोडासा भरोसा आला म्हणे वाटायला, कारण की हे जोड आहे त्याचा मित्रांनो. आणि ज्यावेळी जोडीमध्ये आपण त्यांचे फोटो टाकले त्यानंतर त्याचं बरेच लोकांनी मागणी केली, कोणी 55 मागितले, कोणी 50 मागितले, परंतु त्या टायमिंगला आपल्याला विकायचेच नव्हते मित्रांनो खरी गोष्ट म्हणजे. त्याच्यामुळं मी त्यांचे 75,000 रुपये सांगत होतो मित्रांनो, कारण की आपल्याला विकायचेच नव्हते, कारण की घरी ठेवण्यासाठीच जोड तयार केली होती मी. आणि विकायचे नसल्यामुळं मित्रांनो किंमत ही जास्त सांगायचो मी 75,000, त्यांची सरासरी 55,000 मित्रांनो मागणी झालेली आहे असं काही नाही, परंतु ते आपण दिले नाही कारण की मला द्यायचे नव्हते. दोन्ही अतिशय गरम आहेत, मला त्यांना छकड्यासाठी पळवाय तयार करायचे होते आणि त्याच्यामुळं विकायचे नव्हते. त्यामुळं आपण पुढच्यानी 50 लावली काय, 55 लावली काय, माझ्यापाशी काही पैशाला किंमत नव्हती मित्रांनो. ते पहा त्याचा जोड आहे, त्याला साईडलाच बांधलेलं आहे मित्रांनो. आता हा पहा एकदम मजेशीर खातो पितो मस्त, याचं टेन्शन नाही. आणि याच्यामध्ये चेंजेस बघा किती झाला आहे, भरपूर त्याच्या अंगावर आता ताकद आली, खपरी वगैरे चालू आहे त्याला, ओंडे वगैरे चालू आहे. आणि ही जोड परभणी दिलेली, बाकीचे आता काय नवीन माल येईन काही उद्या. आणि मित्रांनो प्लीज जर कोणाला इलाज माहीत असेल जेणेकरून त्याची सूज उतरन तर इलाज हा नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा, ही नम्र विनंती आहे माझी. कारण की मित्रांनो घावटी इलाज पण भरपूर केले मी त्याला, आणि दवाखान्याचे इलाज तर चालूच आहेत, परंतु त्याची रिकव्हरी रेटच मला काहीच दिसत नाही आहे. अशी कंडिशन, उठतो बसतो फिरतो तसं काही अडचण नाही त्याला, उठायला अडचण नाही किंवा बसायला अडचण नाही तसं काहीच नाही, उठतो बसतो फिरतो, परंतु रोज करत नाही, चारा खात नाही. पाहताय तुम्ही, आणि डोळ्यातून पाणी वगैरे गाळतो, नाकातून पाणी गाळतो,
तर प्लीज मित्रांनो कमेंट करून सांगा, जर कोणाला माहिती असेल प्रॉपरली तर प्लीज कमेंटच्या माध्यमातून कळवा।